बाहेर पाऊस पडत आहे आणि आपल्याला तलफ येते ती मस्त अशी गरमागरम भजी आणि चहाची। नमस्कार मंडळी, माझं नाव करिश्मा आणि करिश्मा जोडीमध्ये आज आपण मार्केटमध्ये जसे मिळतात तशी बेसनची भजी बनवणार आहोत, वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी। तर व्हिडिओ पूर्ण पहा। सगळ्यात पहिल्यांदा वाटण बनवून घेऊयात। वाटण बनवण्यासाठी 10 ते 12 तिखट हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने हे जाडसर असं कुटून घ्यायचं आहे। जास्त बारीक पेस्ट नाही बनवायची अशा पद्धतीने। आता ही पेस्ट बाजूला ठेवून देऊयात। त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून छान असं बेसन पीठ फेटून घ्यायचं आहे। आता मार्केट सारखी भजी बनवायची म्हटली तर एक ट्रिक आपल्याला इथं वापरावी लागते, ते म्हणजे बेसन पीठ छान फेटून घ्यायचं। जितकं आपण बेसन पीठ फेटतो तितकीच छान जाळीदार भजी बनतात। तर इथे मी जवळजवळ 5 मिनिटे हे पीठ फेटून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे तुम्हाला पिठाचा कलर बदललेला दिसत असेल। आधी डार्क पिवळा होता, त्यानंतर तुम्ही ते बघू शकता छान असं फेंट कलर झालेला आहे, अगदी स्मूद असं बॅटर बनून तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेऊयात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटीचं प्रमाण ठेवू शकता। त्यानंतर इथे मी 2 कांदे मध्यम आकाराचे चिरून घेतलेले आहेत, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। त्यानंतर 1/2 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची आणि 1/2 चमचा काश्मिरी लाल तिखट टाकून घ्यायची कलरसाठी। 1/2 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि 1/2 चमचा हळद टाकून ते देखील पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालेलं आहे आपलं भजीचं बेटर। आता तुम्ही याचे मध्यम मोठ्या आकाराचे भजी जसे तुम्हाला आकारामध्ये हवे आहेत त्या आकारानुसार तेलामध्ये तळून घेऊ शकता। तेलाचं टेम्परेचर बघू शकता, छान असं तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि आपण जशी भजी यामध्ये सोडत आहोत तसे ते पटकन वरती येत आहेत, म्हणजे आपलं बेटर अगदी हलकं फुलकं बनलेलं आहे। त्यामुळं छान असे आपले भजी सोडल्यानंतर लगेच वरती येतात। आता 2 मिनिटे मध्यमाचेवरती तळून घेतल्यानंतर फ्लिप करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील 2 मिनिटे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर इथे आपले हे भजे तळून तयार झालेले आहेत, काढून घेऊयात। बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे, छान असे कुरकुरीत भजी बनून तयार झालेले आहेत। आता याच पद्धतीने राहिलेले सगळे भजे आपण तळून घेऊयात। तर नक्कीच तुम्ही ही ट्रिक ट्राय करून पहा की बेसन पिठाला छान असं फेटून घ्या, म्हणजे तुमचे भजी हे अगदी जाळीदार आणि कुरकुरीत बनण्यासाठी मदत होते। जसे मार्केटमध्ये असतात तसेच सेम बनतात आणि चवीला अगदी भन्नाट लागतात। तर नक्कीच ही ट्रिक फॉलो करा, तर तयार होतात आपले मस्त असे जाळीदार भजी। तर या पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी गरमागरम चहासोबत अगदी मस्त लागतात, नक्कीच ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढची रेसिपी कोणती हवी आहे ते देखील कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।